आपण YouTube वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा. आपण पाहत आहोत कागद मापन या घटकावरील स्वाध्याय. प्रश्न 4. 400 रिम कागदापैकी 275 रिम कागद वह्यांसाठी वापरले तर किती दसते कागद उरले? एकूण 400 रिम कागद होते, त्यापैकी 275 रिम कागद वापरले. तर किती कागद शिल्लक राहिले काढण्यासाठी? आपल्याला ही वजाबाकी करावी लागेल. 5 × 5 = 10 × 2 = 10. 125 रिम कागद हे शिल्लक राहिले आहेत. पण आपल्याला प्रश्न विचारला आहे की किती दसते कागद उरले. तर आपल्याला माहित आहे 1 रिम म्हणजे 20 दसते. आपल्याकडे आहेत 125 रिम. 125 रिम म्हणजे किती दसते काढण्यासाठी? या 125 ला 20 ने गुणावं लागेल. 5 × 2 = 10, 2 × 4 = 5, 2 × 2 = 2. तर एकूण 2500 दस्ते कागद उरलेले आहे. बरोबर उत्तराचा पर्याय मिळेल पर्याय क्रमांक 2. पाचवा प्रश्न. 4850 कागदांचे किती दस्ते होतील? किती कागद उरतील? तर आपल्याला माहित असायला हवं की एक दस्ता म्हणजे 24 कागद. असे आपल्याकडं 4850 कागद आहेत. 4850 कागद म्हणजे किती दस्ते काढण्यासाठी आपल्याला या 4850 ला 24 ने भागावं लागणार आहे. 24 × 2 = 48 करून घेतले 5 × 0 लागला. इथं भाग लागेल 2 चा. 24 × 2 = 48 बाकी 2 शिल्लक आहे. तर एकूण आपल्याला 202 दस्ते कागद मिळाले आणि बाकी शिल्लक राहिले आहेत 2 कागद. आपला बरोबर उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. सहावा प्रश्न. 1 दस्ता + 3 ग्रोस + 5 डझन बरोबर किती कागद? तर 1 दस्ता म्हणजे 24 कागद. पुढे 3 ग्रोस कागद म्हणलेला आहे. 1 ग्रोस म्हणजे 144 कागद. मग 3 ग्रोस म्हणजे किती कागद काढण्यासाठी? या 144 ला आपल्याला 3 ने गुणावं लागेल. 3 × 4 = 12, 3 × 12 = 13, 3 × 3 = 4. तर आपल्याला मिळाले 432 कागद. पुढे सांगितलं आहे 5 डझन कागद. आता तिसरा भाग. 1 डझन म्हणजे 12 कागद. असे आपल्याकडे आहेत 5 डझन. 5 डझन कागद, डझन म्हणजे किती कागद काढण्यासाठी 12 ला 5 ने गुणावं लागेल. एकूण मिळाले 60 कागद. तर आता काय करूया? सगळ्यांची बेरीज करूया. 1 दस्ता म्हणजे 24 कागद. त्याच्यामध्ये 1 ग्रोस म्हणजे आपल्याला मिळाले 432 कागद आणि 1 डझन म्हणजे 60 कागद. 4 × 2 = 6, 6 × 3 = 9, 2 × 11 = 4 × 5. तर एकूण मिळाले 516 कागद. आपला बरोबर उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. सातवा प्रश्न. 1 ग्रोस कागदापैकी 5 दस्ते कागद छपाईसाठी वापरले तर किती कागद शिल्लक राहिले? पाहूया 1 ग्रोस. 1 ग्रोस म्हणजे 144 कागद आणि 5 दस्ते. 5 दस्ते म्हणजे किती कागद आपल्याला काढायचा आहे? एका दस्त्यामध्ये 24 कागद येतात. मग 5 दस्ते म्हणजे आप
आपल्याला मिळतील 24 गुणिले 5 120 कागद. तर आपल्याला काय सांगितलं की एक ग्रोस कागदापैकी म्हणजे या 144 कागदापैकी 5 दस्ते म्हणजे 120 कागद वापरले आहेत. किती कागद शिल्लक राहिले काढण्यासाठी यांची वजाबाकी करावी लागेल. 4 2 0 तर एकूण 24 कागद शिल्लक राहिले असणार आहे. बरोबर उत्तराचा पर्याय मिळेल पर्याय क्रमांक 4. आठवा प्रश्न, 5 रिम कागद बरोबर किती कागद. आता एक रिम म्हणजे 480 कागद असे आपल्याकडे आहेत. 5 रिम म्हणजे किती कागद काढण्यासाठी 480 ला आपल्याला 5 ने गुणावं लागेल. 45 5 4 24 तर आपल्याला 5 रिम म्हणजे मिळाले 2400 कागद. आपल्या बरोबर उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. तर आज आपण कागद मापन या घटकावरील संपूर्ण स्वाध्याय सोडवला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण 22वा घटक नाणी व नोटा पाहणार आहोत.